नमस्कार. पोलीस नामाच्या फेसबुक लाईव्हमध्ये मी प्रेरणा परबखोत तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, खरं तर गणेशोत्सव काळात हजारो लाखो भाविक पुण्यामध्ये येत असतात आणि यांच्या सुरक्षेची जबाबदारी असते ती पोलिसांवर आणि वाहतूक नियंत्रण करण्याची जबाबदारी असते ती वाहतूक पोलिसांवर. पण दिवस रात्र काम करताना त्यांच्या आरोग्याची मात्र हेळसांड होते आणि म्हणूनच निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे गणेशोत्सव काळात खास पोलिसांकरता कॅम्प भरवला जातो आणि त्याच्याच मिनी हॉस्पिटलमध्ये आता आपण आलेलो आहोत. चला आपण आधी मिनी हॉस्पिटलमध्ये प्रवेश करूयात. फरासखाना पोलीस स्टेशनजवळच्या आवारात हे मिनी हॉस्पिटल आहे. आता आपण तिथे प्रवेश करतो आहे. तुम्ही पाहताय काही पोलीस आलेले आहेत तिथे तपासणी करण्याकरता. निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे हा 10 दिवस अहोरात्र कॅम्प चालू असतो. भाविक तसंच पोलीस कर्मचारी यांच्याकरिता हा कॅम्प चालू असतो. आता आपण कॅम्पच्या आतल्या बाजूला प्रवेश करतो आहे जिथं खरं तर पेशंट ॲडमिट करण्याची सुद्धा सोय असते. आता आपण निरंजन सेवाभावी संस्थेचे सदस्य आनंद भट्टड यांना भेटूया. नमस्कार सर, काय सांगाल, खरं तर कशी कल्पना आली ही आणि संकल्पना काय आहे? निरंजन भावी संस्था ही आमची गेली 7 वर्ष काम करते. आता हे 7वं वर्ष येत आहे. आमच्या अध्यक्ष जयस कासट यांना पोलिसांवर खूप प्रेम होतं. त्यांच्या मनात खूप इच्छा होती की आपण पोलिसांसाठी काहीतरी करावं म्हणून त्यांनी भरपूर असे हे प्रयत्न केले आणि त्यांना ते नंतर यश आलं आणि आम्हाला ही जागा उपलब्ध करून मिळाली. तेव्हापासून आम्ही गेले 6 वर्ष इथं सातत्याने काम करत आहोत. सर्व पोलिसांना पहिल्या दिवसापासून गणपती संपेपर्यंत आम्ही अहोरात्र इथं काम करतो. त्यांना प्रत्येकी औषधं, त्यांच्या जीवाची, त्यांच्या शरीराची संपूर्ण काळजी इथं केली जाते. किंवा त्यानंतर गणेश भक्तसुद्धा येतात, गर्दीमध्ये त्यांना त्रास होतो, श्वासोच्छवासाचा त्यांना ॲडमिट केलं जातं. प्रत्येक गोष्टीची आम्ही इथून व्यवस्थित त्यांची आम्ही सुविधा करून देतो आहे त्यांना. आणि सर्व औषधं हे आमच्या मेडिकल दुकानातून जगदीश मुंदडा म्हणजे जीवन मेडिकल, जीवन सेल्स कॉर्पोरेशन म्हणून एक दुकान आहे, तिथून आम्ही सगळे औषधं आणतो आणि सगळ्यांना फ्रीमध्ये आम्ही त्यांना देत असतो औषधंही. थँक्यू सर. आणि आता माझ्यासोबत आहेत डॉक्टर शर्मा सर. सर काय सांगाल, काय पद्धतीची मेडिकल फॅसिलिटी पुरवली जाते? हां नमस्कार मॅडम. नमस्कार, मी डॉक्टर शर्मा मेडिकल ॲडमिनिस्ट्रेटर आहे. संजीवन हॉस्पिटलमध्ये मी ॲक्च्युली काम करतो आहे. इथे जयस कासट सरांनी हा उपक्रम चालू केलेला आहे. त्यांनी आम्हाला विचारलं की सर तुम्ही पार्टिसिपेट करणार का, तर आम्ही असं बघितलं की ते एवढे सेवाकार चांगलं करतात पोलिसांसाठी आणि भक्तांसाठी, तो याच्यामध्ये आम्ही का इन्व्हॉल्वमेंट घेऊ नये म्हणून आम्ही त्यांना लगेच होकार दिला आणि त्यांना विचारलं की आम्हाला तुम्ही म्हणजे तुम्हाला काय काय हवं आमच्याकडून. तर त्यांनी सांगितलं की आम्हाला स्टाफ पाहिजे मेनली, तर आम्ही स्टाफची त्यांना व्यवस्था करून दिलेली. चांगले आमच्या डॉक्टर्स आहे, टीम आहे. संजीवन हॉस्पिटल मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आहे, तर तिकडची चांगली टीम आहे, मेडिकलची नर्सिंग स्टाफ आहे. तर आम्ही सगळे सिस्टमप्रमाणे डे वाईज गणपती जेव्हापासून चालू झाले आणि शेवटपर्यंतची आम्ही व्यवस्था केलेली आहे. त्याच्यामध्ये जेवढे पोलीस खात्याचे लोक आहेत, गणेश भक्त आहे, सगळे इथे येतात, तर त्यांची आम्ही त्यांना आम्ही ह्या सर्व्हिस देतो. मेडिकल फॅसिलिटी, ह्या फॅसिलिटीमध्ये इमर्जन्सीज जी काय असतील किंवा ज्या भक्त लोक येतात पोलीस दिवस रात काम करतात, तर त्यांना रिस्पिरेटरी आजार जास्ती असतात कारण एलर्जीमुळे त्यांना हे सगळे प्रॉब्लेम येतात. साधारण सर रोज किती पोलीस किंवा किती गणेश भक्त व्हिजिट करतात? आता जवळजवळ 60 ते 70 पेशंट आम्ही रोज पाहतो इथे 24 तासात. आणि मला हे जास्त विशेष वाटलं की इथं काही जणांना सलाईन लावलेला आहे दोघांना आणि ते सुद्धा एक पेशंट आहे. हे 4 दिवस झाले त्यांना आम्ही रोज सलाईन लावतो कारण सध्या डेंग्यूची साथ भरपूर आहे. H1N1 जे आहे त्याचे पेशंट बरेपैकी आहे, पण असे खूप रेस्पिरेटरी डिस्टर्बचे पेशंट्स असेल त्यांना आम्ही हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करतो. पण यांना आम्ही 4 दिवस झाले सलाईन इंजेक्शन सगळे देतो. आता बऱ्यापैकी त्यांची रिकव्हरी चांगली झालेली आहे. उद्या आम्ही त्यांना घरी पाठवणार आहे आणि ही विल टेक रेस्ट ॲट होम. आणि एक विशेष अशी गोष्ट सांगायची की ही सगळी सेवा फ्री असते, मोफत असते. आता खरं तर इथे पेशंट ॲडमिट आहेत आणि तेच बोलण्यासाठी आणि प्रतिक्रिया देण्यासाठी उत्सुक आहेत. चला त्यांच्याशीच बात करूया.
काय सांगाल, आपलं नाव? मी शिवाजी कुरे. गेली 4 दिवस झाले मी आजारी आहे. रविवारपासून मी आजारी आहे आणि मला चक्कर आली अचानक 2 वाजता आणि मी पडलो. पडल्यानंतर सेवाभावी संस्थेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी मला इथे घेऊन आले आणि तात्काळ मला इथं ॲडमिट केलं. मला आज कळलं की तात्काळ सेवा म्हणजे काय असते. मग आपल्याकडे पैसे भरपूर असतात, आपण बाहेर ॲडमिट होतो पण तात्काळची खरी किंमत आणि ते मला आज कळली की तात्काळ सेवा म्हणजे काय. थोडंसं जर इकडे तिकडे उशीर झाला असता तर पेशंटला म्हणजे मोठ्या आजाराला सामोरे जावं लागलं असतं. आणि आता व्हायरल इन्फेक्शन बरंच चाललेलं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात, इन्फेक्शन वाढलं जातं. त्यासाठी निरंजन सेवाभाऊ संस्थेने ते गेली सात वर्षापासून चांगला उपक्रम करतात पोलीस बांधवांसाठी. म्हणून पोलीस सेवा हीच श्रींची सेवा आणि साक्षात मला श्रींचं दर्शन झालं. वा, खूप सुंदर प्रतिक्रिया दिलीत तुम्ही. आणि आता माझ्यासोबत खरं तर एक लेडी पोलीस आहेत आणि आपण त्यांच्याशी बोलूयात, ठीक आहे? तर सर शर्मा सर, मला औषधांविषयी तुम्ही सांगत होतात की इथं वेगवेगळ्या प्रकारची औषधं आहेत, तर त्याच्याबद्दल आम्हाला माहिती द्याल का? इथं जे रेस्पिरेटरी डिस्ट्रेसचे पेशंट असतात, दम लागतात, तर त्यांना आम्ही नेबुलायझेशन इथे लावतो आहे पेशंटला. बाकी इथे अँटीबायोटिक्स आहे, डिफरंट कंपनीजचे आहे. काही सिरप आहे खोकलासाठी, आम्ही पेशंटला हे प्रोव्हाइड करतो फ्री ऑफ कॉस्ट आहे. ओरल रिहायड्रेशन साल्ट आहे, काही अँटीबायोटिक्स आहे, हायर कंपनीचे आहेत आणि जे की पेशंटला भरपूर उपयोगी आहे. आणि हे सगळे आम्ही फ्री ऑफ कॉस्ट पेशंटला प्रोव्हाइड करतो. आमच्याकडे डॉक्टर आहेत ब्रदर आणि सुप्रिया शर्मा हा डॉक्टर आहे, डॉक्टर अमर आहे, डॉक्टर अपूर्वा आहे. ह्या लोक सतत कंटिन्यू इथे अवेलेबल असतात. जे कोणी पेशंट असतात त्यांना आम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. अदर एंटासिट्स आहे, सलाइन्स आहे, अशी आम्ही एमर्जन्सी केसेससाठी सगळे इथे व्यवस्था केलेली आहे. काही लोकांना इंजुरी झाली तर त्याच्यासाठी सुचरिंगची व्यवस्था आहे इथे, ड्रेसिंग पट्टी सगळी व्यवस्था आम्ही केलेली आहे. काही लोकांना ऑइंटमेंटची गरज असते, ऑइंटमेंट आम्हाला पण यांनी पहिल्यांदा संधी दिली तर आम्हाला पण खूप बरं वाटलं. म्हणजे मी कासट सरांचा खूप आभार मानतो आहे की त्यांनी आम्हाला ही संधी दिली की तुम्ही इथे येऊन सेवा करा. मला खूप वाटलं बरं, कारण आम्ही सेवा हॉस्पिटलमध्ये करत असतो पण ही सेवा जी आहे आमच्या हॉस्पिटलतर्फे, संजीवन हॉस्पिटलतर्फे, आम्ही पहिल्यांदा यांच्या वतीने आपण इथे आलो आहे आणि सर्व्हिस देतो. ह्याच्यामध्ये डॉक्टर मिलिंद गांधी सर आहेत, इज आर्थोपेडिक सर्जन. डॉक्टर नकुल शाह आहे, डॉक्टर बेलसरे सर एनेस्थेसिस्ट आहे, डॉक्टर नकुल शाह ऑर्थोपेडिक सर्जन आहे. त्यांच्या ह्याच्यामध्ये खूप मोठा सहभाग आहे. त्यांनी आम्हाला इथे सांगितलं की डॉक्टर शर्मा तुम्ही हा टीम तयार करा आणि तुम्ही तुमची सर्व्हिस जी आहे ना हॉस्पिटलच्या तर्फे तुम्ही ही सर्व्हिस पोलिसांना, गणेश भक्तांना ही प्रोव्हाइड करा. ती खरी सेवा आम्ही आता आम्हाला समजतं आहे की इथे केवढी चांगली सेवा आम्ही देतो आहे आणि लोक आमच्याकडे खूप विश्वासाने इथे येतात आणि आम्ही त्यांना सेवाभावीने व्यवस्थित आम्ही काम आमचं चालू आहे. खरं तर निरंजन सेवाभावी संस्थेचं हे काम खरंच खूप कौतुकास्पद आहे. मला वाटतं की सगळ्या पोलिसांनी, सगळ्या वाहतूक पोलिसांनी सुद्धा आणि गणेश भक्तांनी सुद्धा पूर्ण 10 दिवसाच्या या काळामध्ये, या गणेशोत्सव काळामध्ये अवश्य ही सेवा त्यांना उपलब्ध आहे आणि त्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा. कॅमेरामन ऋषिकेश हरभजनसह प्रेरणा खोत, पोलीसनामा ऑनलाईन.